तर आज आपण गुंदरक राजा या पाठामध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग पाहणार आहोत. तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फिरफटक्यात निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाडगे होते. तेवढ्यात मुलांचा हसण्या खिदळ्याचा आवाज ऐकला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेने पाहिले तिथे एक मोठं असं वडाचं झाड होत. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत घोड्यावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठला करत होता. पहिल्याने पारंबी पकडली. माकडासारखा झोका घेतला. घोड्यावर बसण्यासारखा फांदीवर बसला. दोघा पोरांचा सूर पारंब्याचा खेळ सुरू झाला. सयाजीराव गायकवाड देहभान विसरून खेळ बघू लागले. मनानं त्याने बालपणीच्या मौजे कवळ्यांनी गावी गेले. तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले. पोराबरोबर सूर पारंब्याचा खेळ खेळू लागले. थोड्या वेळाने महाराज भानावर आले. स्वतःशी हसले. निघताना मानकरांस म्हणाले, पोरं चप्पळ आहेत. कोणाचे आहेत बरं? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले. पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं मात्र त्यांच्या नजरेसमोरून जात नव्हती. घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितलं. त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सयाजीराव यांनी विद्यार्थी श्री काटावालांना बोलावलं. नजर पागेतली ही पोरं शोधून आणण्याचा हुकूम केला. नारायणराव भाडगे यांनी या पोरांची नावं व राहण्याचा ठिकाण सांगितलं.